नाशिक फॅशन वीकचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न. 360 डिग्री आर्ट गॅलरीतील प्राचीन दुर्मिळ मनमोहक वस्तूंच्या साथीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक फॅशन वीकचा दमकदार उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रविवार दिनांक 10 मार्च पर्यंत फॅशन प्रेमींसाठी ही एक मेजवानीच ठरणार आहे. सातपूर MIDC परिसरातील 360 डिग्री ऑब्जेक्ट दी आर्ट गॅलरी नीलकमल फॅक्टरी येथे फॅशन वीकचा अधिकृत उद्घाटन सोहळा 7 मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. 360 डिग्री ऑब्जेक्ट दी आर्ट गॅलरी संचालक धरम पटेल, पाकिजा कटपी स्टोअरचे हुसेन चिका, फॅशन वीकचे संयोजक डॉक्टर सिद्धार्थ धारणे, फॅशन डिझायनर रुपाली पगारे, दिग्दर्शक श्रीराज जाधव, ज्योती धारणे, नंदकुमार शेवाळे, झिशान शेख, ब्रँड अँबॅसिडर मानसी सिंह, PS फोटोग्राफर्स टीम आदींच्या हस्ते फित कापून उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला. नाशिक फॅशन वीक हा अभूतपूर्व सोहळा आहे. भारतातील संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृतीचा मिलाप यामध्ये पाहावयास मिळेल. यामुळे लवकरच नाशिकचे नाव नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल असे मनोगत धरम पटेल यांनी व्यक्त केले. बेसिकली आय एम गुड एट आर्ट, आर्ट इन द सेन्स कलेक्शन, होम डेकोर, आर्किटेक्चर, इंटीरियर, तर त्यानुसारच तुम्हाला सगळं आत्ताच जे काय ते दिसायला भेटतात. आणि वी मेट युअर उंडेट 360 यांचेही काही पेंटिंग्स वगैरे आहेत, तर त्या रेफरन्सने आमची भेट झालेली. बट अ गुड गाय, जेन्युइन गाय, यांचे मार्गदर्शन तुम्ही कुठं राहाल तरी 100% फॉर शुअर. अँड सरांचं जे याच जे कॉन्ट्रीब्युशन आहे ॲज अ SEO टू पकिजा, यांचंही जे आज कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यानुसार एक प्लॅटफॉर्म भेटलेला आहे तुम्हाला सगळ्यांना, एक बेस भेटलेला आहे, त्याच्यावर तुमचीच ग्रोथ आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू अँड ऑल द बेस्ट. अनेक मौल्यवान दुर्मिळ प्राचीन शोभिवंत वस्तूंचा संग्रह या आर्ट गॅलरीमध्ये आहे. 1500 वर्षात गंज न लागलेली तलवार येथे संग्रहालयात पाहावयास मिळते. अशा मौल्यवान वस्तूंना धक्का लागू नये यासाठी मर्यादित लोकांच्या उपस्थितीत युवक युवतींनी येथील रनवे व रॅम्पवॉक करून उपस्थितांची मने जिंकली. योगायोगाने फॅशन वीकचे संयोजक डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांचा वाढदिवस येथे सर्वांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आला. हा केक फक्त वाढदिवसाचा नसून या शोच्या शुभारंभाचा आहे असे सांगून नाशिक फॅशन वीकला राष्ट्रीय फॅशन वीक म्हणून मान्यता मिळाली असल्याची माहिती डॉक्टर सिद्धार्थ यांनी दिली. आणि आज आपला ग्रँड ओपनिंग आहे. आणि ती ग्रँड ओपनिंग खरंच ग्रँड का झाली, भव्य दिव्य का झाली, तर एकच नाव सांगेल, नीलकमल ऑब्जेक्ट डी आर 360 डिग्रीज ऑब्जेक्ट डी आर आर्ट गॅलरी. आणि त्याकरता मी धन्यवाद देतो राष्ट्रपती सरांना. नाशिकमध्येच काय, भारतामध्ये किंवा जगामध्ये इतकं सुंदर असं आणि अमूल्य असं कलेक्शन त्यांनी तयार केलेलं आहे कलाकृतींचं. ऑब्जेक्ट डी आर 360 डिग्री ऑब्जेक्ट डी आर ही अशी एकमात्र आर्ट गॅलरी आहे जिथे आपल्याला जगाच्या पाठीवरचे उत्तम ते उत्तम कलाकृती एकाच ठिकाणी बघायला मिळतात. आणि हे सगळं सरांचं पर्सनल कलेक्शन आहे, त्यांचा हा कलात्मक दृष्टिकोन आहे की नाशिकला त्यांनी अशी वास्तू दिली. आणि त्याच्याचमुळे आज आपल्या बाकीचा ग्लॅमरमा नाशिक फॅशन वीकची जी सुरुवात आहे त्याचा पहिला रनवे हा होतो आहे 360 डिग्री ऑब्जेक्ट डी आर्ट इथे. आणि त्याकरता सरांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी आपल्याला ही संधी दिली आणि ही जी वास्तू आहे इथे आपल्याला आपल्या पहिल्या रनवे ही परमिशन दिली. उपस्थितांनी टाळ्या वाजून जल्लोष करून त्यांचे स्वागत केले. चंद्रमा पंडित, कबीर न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर.